बारामतीच्या करह नदीच्या पात्रामधनं बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे, त्यामुळे महसूल खात्याचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय, तर दुसरीकडे त्यामुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते. महसूल आणि पोलीस प्रशासन वाळू चोरांना पाठीशी घालतंय अशा तक्रारी आहेत, त्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यामधील मोरगावसह तरडोली आणि आंबी या गावामध्ये सध्या वाळूचा उपसा केला जातोय. शासनाचे कुठलेही लिलाव झाले नाही आहेत. या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी वाळू माफिया जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्यानं उत्खनन करतायत. अल्पावधीमध्ये हजारो रुपये मिळत असल्यामुळे तरुण पिढी या व्यवसायामध्ये वळाली आहे. प्रशासनाला हे माहीत असून देखील कारवाई मात्र होत नाही आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथील नदीपात्रामध्ये वाळूचे लिलाव झाले नाही आहेत. रात्री अपरात्री या वाळूचा चोरटा उपसा इथे सुरू आहे. नदीच्या मुख्य पात्रामध्ये मशिनरीच्या साह्यानं मोठमोठे खड्डे घेण्यात आले आहेत. आर्थिक प्रयोगासाठी या विभागामधील अधिकारी चोरांना पाठीशी घालतायत अशी तक्रार ग्रामस्थांनी माध्यमांकडे केली आहे. मी बबन पांडुरंग तावरे, मोरगाव करा नदी आणि मोरगाव क्षेत्र अष्टवेग्रामपैकी असल्यामुळं त्या करंदीच्या पात्रातील वाळूचा अपरात्री भरपूर उपसा होत आहे. त्या उपशाकडं शासन दुर्लक्ष करीत आहे आणि त्याच्यामधून वाळूच्या उपशामध्ये तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी तयार होऊन त्याच्यामध्ये दुष्परिणाम गावाला सोसावे लागतात. तरी शासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार, मी अरविंद गायकवाड, मोरगाव. बारामती तालुक्यामध्ये सध्या मोरगाव परिसरामध्ये करा नदीच्या पात्रामध्ये अत्यंत पाणी कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. रोज लाखो रुपयाची वाळू चोरीला जात आहे, परंतु प्रशासन ह्याच्यामध्ये कोणती दखल घेत नाही. प्रशासनाला वेळोवेळी फोन करून वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, वेळोवेळी त्याची तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु प्रशासन ह्याचे कुठल्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. आणि ह्याचा कुठेतरी प्रशासनातल्या अधिकाऱ्याचा आणि वाळू उपसा मायपियाचा काहीतरी लागेबांधी असल्याशिवाय हे एवढी मोठा प्रकार घडत नाहीत. ह्या ठिकाणी मोरगाव परिसरातलेच नाही तर पुणे जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणारी लोक राजरोजपणे येतात आणि वाळू उपसा करतात आणि लाखो रुपयाची वाळू मोरगावमधनं चोरीला जाते. मनोहर तावरे, सी 24 तास, बारामती.